बघा, तुमच्यावर कंडिशनली प्रेम करणारे बरेचसे नाते तुमच्या आयुष्यात असतील, पण असं एखादं नातं शोधा, असा एखादा व्यक्ती शोधा जो तुमच्यावर अनकंडिशनली प्रेम करत असेल, कुठलीही अपेक्षा नसताना. तो तुमच्या बरोबर तेव्हा असेल जेव्हा तुम्ही काहीच नसाल. तो तुमच्या बरोबर यामुळे नाहीये कारण तुमच्याकडे एखादी स्पेसिफिक गोष्ट आहे, तुमच्याकडे नोकरी आहे, तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे काहीतरी आहे म्हणून तो तुमच्याकडे आहे, असं नातं नकोय. असं एखादं नातं हवं, असा एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यात हवा की आपली सिच्युएशन काही असू द्या, तो प्रत्येक वेळी आपल्या सोबत असेल. वाटतं ना की असं एकतरी नातं आपल्या आयुष्यात असावं जो प्रत्येक वेळी आपल्या सोबत असेल. मग तो कुणीही असू शकतो, आपला फ्रेंड असू शकतो, आपला पार्टनर असू शकतो, आपल्या फॅमिलीतला आपला भाऊ बहीण, आपली आई असू शकते, कुणीही असू शकतो. फक्त असा एक व्यक्ती जरी असला ना तरी आपण कधीही डिप्रेशनमध्ये नाही जाऊ शकत. मग आपली सिच्युएशन काहीही असू द्या, अशी एकही गोष्ट नसते जी आपण त्याला सांगू शकत नाही. आपण त्याच्याशी सगळं शेअर करू शकतो. आणि ज्यांच्या आयुष्यात असा एखादा व्यक्ती नसतो ना, अशाच लोकांना डिप्रेशनला फेस करावं लागतं. कारण कधी कधी ते ज्याला सगळ्यात जास्त जवळचा समजतात त्यानेच त्यांना हर्ट केलेलं असतं, आणि अशा वेळी त्यांच्याजवळ कुणीही नसतं. म्हणून असा एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यात असायला हवा ना, की तो आपल्याबरोबर तेव्हाही असेल जेव्हा आपल्याबरोबर कुणीच नसेल. असा एखादा व्यक्ती ज्याचा आपल्याकडून कुठलाही स्वार्थ नसेल. आणि जर असा एखादा पर्सन तुमच्या आयुष्यात असेल ना, तर तुम्ही खूप लकी आहात. टॅग करा त्या व्यक्तीला.